इंग्रजी बोलता येत नाही का बोलता येत नाही कारण प्रश्न विचारता येत नाही. प्रश्न विचारायला खूप प्रॅक्टिस लागते आणि ते कठीण असतं. साधं वाक्य आपण बोलू शकतो. तर याच्यावरच आजचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत की प्रश्न बनवणं किती कठीण आहे किंवा त्याला किती सरावाची गरज आहे असा व्हिडिओ आपण आता बनवतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांमध्ये सेव्ह करा आणि कॉमेंट करा. तर चला मग आपण सुरू करूया. आज आपण प्रश्न कसे विचारतात त्याच्यावर हा व्हिडिओ बनवतो. तर प्रश्न बनवताना डू, डज आणि डीड हे अतिशय महत्वाचे सहाय्यक क्रियापद आहेत. आणि बोलताना किंवा प्रश्न बोलताना नकारार्थी करताना यांचा खूप उपयोग होतो. जवळजवळ 25-30% इंग्रजी जे जगभरात बोललं जातं ते प्लॉट नंबर 1 आणि प्लॉट नंबर 2 याच्यामध्येच बोललं जातं. म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये याचा खूप वापर आहे आणि त्याचे प्रश्न पण खूप आपल्याला बनवावे लागतात. आता इथे सहाय्यक क्रियापदे लपलेले आहेत त्यामुळे हे दोन्ही काळ जास्त कठीण आहे शिकायला पण, कारण इतर काळामध्ये सहाय्यक क्रियापद उघडे आहे. उदाहरणार्थ आय शाल प्ले, शाल इथं सहाय्यक क्रियापद आहे. आय ॲम गोईंग, ॲम इज आर आय तिथे. आय वॉज गोईंग, वॉज वेअर आहे. आय शाल बी गोईंग, शाल विल आहे. आय हॅव गॉन, हॅव हॅज आहे. आय हॅड गॉन, हॅड. सहाय्यक क्रियापद करता यांची अदलाबदल केली तर आपल्याला प्रश्न भेटतो. परंतु या सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये सहाय्यक क्रियापद लपलेले आहे. उदाहरणार्थ आय प्ले, मी खेळतो, तिथे डू लपलेलं आहे किंवा डज लपलेलं आहे. आय डू प्ले. ही प्लेज म्हणजे ही नंतर डज प्ले, असे डू डज या ठिकाणी लपलेले आणि ते डीड लपलेलं आहे. त्यामुळे उदाहरणार्थ ही प्लेड म्हणजे ही डीड प्ले, तो डीड आणि डू डज दिसत नाही म्हणून ते बोलताना अनेक अडचणी निर्माण करतात. आणि म्हणून आपण आजचा व्हिडिओ हा पेशंट त्याच्यावरच आपण तयार करतोय. इंग्रजी बोलताना किंवा समजताना तुम्हाला वाक्य रचना येऊ शकेल. आय गो, आय वेंट, आय शाल गो, आय एम गोईंग, आय वॉज गोईंग, आय शाल गोईंग, आय हॅव गॉन, आय हॅड गॉन, आय शाल हॅव गॉन वगैरे. परंतु प्रश्न बनवण्या याला डब्ल्यू शब्द शोधावा लागतो आपल्याला. नंतर सहाय्यक क्रियापद शोधावं लागतं त्या क्रियापदाच्या अर्थानुसार. नंतर कर्ता कोणता येतो घ्यावा लागतो त्या कर्त्याप्रमाणे सहाय्यक क्रियापद घ्यावं लागतं. आंतर मुख्य क्रियापद घ्यावं लागतं. पहिलं रूप घ्यायचं का दुसरं घ्यायचं का काय घ्यायचं. त्यामुळे प्रश्न बनवणे आणि कमी वेळेत बनवणे ही खूपच कठीण गोष्ट आहे. त्यामुळे प्रश्न विचारणे हे खूप लोकांना अडचणी निर्माण करतं आणि चुकीचा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. कारण त्याच्यामध्ये इतक्या क्रिया आहेत आणि त्यांचा क्रम लावलेला आहे. आता खूप आपण प्रश्न विचारायची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो आणि त्याच पद्धतीने तुम्ही सराव वगैरे केला अगदी हे पण महिन्याभराचं काम आहे. साधारण 20-25,000 प्रश्न जर केले फक्त कागदात करणं नाही तर ते जर बोलले तर तो क्रम आपल्या आपआप येतो आणि बोलता येतो. उदाहरणार्थ बघा, आता ज्यावेळेस सब्जेक्ट प्लस विवनचं वाक्य असेल सिम्पल पर्यंत त्यावेळेस शेवटी तो ते तात येतो मराठी. उदाहरणार्थ तो जातो, मी येतो, तो क्रिकेट खेळतो, मुले येतात, मी अभ्यास करत नाही हे निगेटिव्ह झालं. परंतु होकारार्थीमध्ये तो येतो, जातो, अभ्यास करतो, मुलं खेळतात, मुले लिहितात, ती वाचते, तो वाचतो आणि सिम्पल पास्टमध्ये ला, ली, ये, लो हे अक्षर शेवटी येतात. त्यावेळेस क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं असतं. ही केम, तो आला. शी केम, ती आली. बॉईज केम, मुले आली. आय केम, मी आलो. लाल येणं शेवटी असेल तर व्ही टू समजायचा आणि व्ही टू असेल तर डीडचा प्रश्न होतो. व्ही वनचं उत्तर असेल तर डू डजचा प्रश्न, व्ही टूचं उत्तर असेल डीडचा प्रश्न. हे दोन समीकरणं अतिशय महत्त्वाचे आहेत, त्याचा आता आपण उपयोग करू बघा. वाक्याच्या अर्थाप्रमाणे प्रश्न लगेच आपल्याला आला पाहिजे कमी वेळेत. आता व्हेन डू आय प्ले, मी केव्हा खेळतो. आता डू या ठिकाणी डिसाइडर आहे. डू हा सहाय्यक क्रियापद, हेल्पिंग वर्ब इज अ डिसाइडर. हेल्पिंग वर्ब हे तुमच्या वाक्याचा चेहरा फिक्स करणार आहे. वेन डू आय प्ले, मी केव्हा खेळतो.
तू आला म्हणजे तो येतात. हाऊ डू आय प्ले, मी कसा खेळतो. व्हाय डू आय प्ले, बघा करता आय असल्यामुळे डू येईल. मात्र करता जर आपण ही घेतला तर व्हेन डज ही प्ले, हाऊ डज ही प्ले, प्लेज नाही. व्हाय डज ही प्ले, ही करता घेतला तर इथे डज येईल, आणि उरलेले सर्व करता घेतले तर डू येईल. आता बघा, व्हेन डू आय गो टू मार्केट, हाऊ डू दे विन, वेर डू दे प्रॅक्टिस, नंतर व्हॉट डू आय ईट, व्हॉट डू वी ईट, मात्र करता जर तृतीय पुरुष एकवचन असला व्हॉट डज सी ईट, वेर डज ही लिव, वेर डज सी लिव, ती कोठे राहते, तो कोठे राहतो, मुले कोठे राहतात, आम्ही कोठे राहतो. आता वेर डू वी लिव, आता वेन हाऊ वाय व्हॉट वेर, हे साधे प्रश्न आहेत. हे प्रश्न थोडे वेगळे आहेत, हे जास्त प्रॅक्टिसने बोलतात, हे कठीण प्रश्न आहेत, कारण याच्यानंतर डब्ल्यू शब्द नंतर लगेच सहाय्यक क्रियापद आपण घेतो. पहिला टप्पा व्हॉट डू, वेन डू, हाऊ डू, आणि दुसरा म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब, हे आपलं लिहिण्याचं वाक्य असतं. तर आता आय प्ले वाक्य, मी खेळतो, प्रश्न बनवायचा असेल एक घर मागे यायचं. डू आय प्ले, मी खेळतो का, आणि डब्ल्यू एस करायचं असेल तर अजून एक घर मागे यायचं. वेन डू आय प्ले, म्हणजे हा एक टप्पा आहे, बोलताना इथे थांबायचं, आणि हा एक टप्पा आहे, प्रश्न बनवताना दोन टप्पे करायचे, म्हणजे आपण चुकत नाही, आणि जास्त सर्वांनी मग या गोष्टी शक्य होतात. डब्ल्यू शब्दांचा सहाय्यक क्रियापद एक टप्पा, आणि मेन वर्क वर्क आणि कर्ता आणि वर्क, कर्ता क्रियापदची जोडी असते. आता मी जातो, आय गो, प्रश्न डू आय गो, मी जातो का, डब्ल्यू एच वेन डू आय गो, मात्र ही प्लेज, ही प्लेज, हिला प्लेज लागेल, ही प्लेज, आता बरोबर होईल डज ही प्ले आणि वेन डज ही प्ले. हे पाच शब्द असेल तर गोष्ट सोपी असते. आता हे वेगळे प्रश्न आहेत, हाऊ लाँग म्हणजे किती वेळ, हाऊ लाँग नंतर लगेच हाऊ लाँग, दोन शब्द आले ते, हाऊ लाँग डज ही प्ले, तो किती वेळ खेळतो, हाऊ लाँग डू आय प्ले, हाऊ लाँग डज मीना प्ले, हाऊ लाँग डू आय प्ले, हाऊ लाँग डू वी ईट, हाऊ लाँग डू वी वॉक. अंतरसाठी फार वापरतात, लक्षात घ्या, चुकलं ते आपलं. हाऊ फार डू आय वॉक, मी किती अंतर चालतो, आणि मी किती वेळ चालतो, हाऊ लाँग डू आय वॉक, मी किती वेळ चालतो, आणि हाऊ फार म्हणजे अंतर, हाऊ फार डू आय वॉक, हाऊ फार डज ही वॉक, आणि हाऊ फार डीड ही वॉक, डीड आला तर त्याचे अर्थ बदलेल, ला लिहिलेलो मी. उदाहरणार्थ वेन डीड आय प्ले, ला लिहिलेलो मध्ये एकच डीड आहे, डोक्याला ताण नाही, इथे डूडच आहे, मात्र इथे एकच डीड आहे. वेन डीड आय प्ले, वेन डीड वी ड्रिंक, हाऊ डीड यू सी, व्हाय डीड ही ईट, ही असला तरी काही फरक नाही, त्याने का खाल्ले, हाऊ डीड ही ईट, त्याने कसे खाल्ले, वेन डीड ही ईट, डीड आला तर हा डीड हा डिसाइडर आहे, डीड आला म्हणजे ला लिहिलेलो शब्द येतो. बघा मग, व्हाट डू आय ईट, मी काय खातो, आणि व्हाट डीड आय ईट, मी काय खाल्ले, हा फरक जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत डू डज डीडचा आपल्याला योग्य वापर करता येणार नाही. आणि मी खाल्ले नाही, आय डीड नॉट ईट, आणि मी खात नाही, आय डोंट ईट, मात्र तो खात नाही, ही डझंट ईट. बघा, ही डझंट ईट, आय डोंट ईट, आणि आय डीड नॉट ईट, तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता दोन भाऊ असते समजा, तर मग आपण तुलना करतो, आय प्ले, ही डझंट प्ले, बघा मला प्ले आणि त्याला डझंट प्ले, आय डोंट प्ले, ही डझंट प्ले, मला डोंट त्याला डझंट, आय लाईक चॉकलेट, ही डझंट लाईक, समटाईम्स ही लाईक्स, आय डोंट लाईक, आय डोंट, असे कॉम्प्लेक्सिटी डू डज डीड मध्ये असते, ही प्रॅक्टिसने आपल्याला शक्य होते. आता विच,
विचला नाउन लागेल दोन नंबरला डायरेक्ट सहाय्यक क्रियापद येणार नाही डब्ल्यू शब्दांचा सहाय्यक क्रियापद येणार नाही ते विच गेम नंतर सहाय्यक क्रियापद विच गेम डू वी लाईक विच गेम कुठला पण वर्ब लिहून घ्या विवन विच गेम डू वी लाईक आणि मात्र करता ही शीट असेल तर विच गेम डज शी लाईक आणि ला लिहिलेलं असेल तर आवडला विच गेम डीड ही लाईक त्याला कोणता खेळ आवडला आणि हुज बुक डू आय बाय मी कोणाचं पुस्तक विकत घेतो हुज बुक डज मीना बाय मीना कोणाचं पुस्तक विकत घेते आणि मीनाने कोणाचं पुस्तक विकत घेतले हुज बुक डीड मीना बाय तर अशा प्रकारे डू डज डीड या गोष्टी आपण प्रॅक्टिसने शिकतो आता आपण साधे वाक्य तुम्हाला मी अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची तो केव्हा आला When did he come? मी काय खातो What do I eat? तो कुठे राहतो Where does he eat? मुले काय खेळतात What do boys play? राहुल काय वाचतो What does राहुल read? राहुलने काय वाचले What did राहुल read? आणि साधे वर्बल राहुल वाचतो का Does राहुल read? मी वाचतो का Do I read? तो केव्हा आला When did he come? तो कसा आला How did he come? तो कसा येतो हाऊ डज ही कम आम्ही कसे येतो हाऊ डू वी कम आम्ही कसे आलो हाऊ डीड वी कम अशा प्रकारची प्रॅक्टिस आपल्याला रोजच्या रोज लागेल आणि हा 30% जो भाग आहे त्यात जास्त इंग्रजी बोललं जातं आणि हा रोज वापरात लागणारा आहे सिम्पल प्रेझेंट अँड सिम्पल पास्ट हा रोज लागतो आणि खूप प्रमाणात लागतो आणि याच्यातले सहाय्यक क्रियापद लपलेले असल्यामुळे हा नेहमीच आपल्याला कठीण वाटतो हा प्रॅक्टिसने आपल्याला सहज शक्य होणार आहे त्यामुळे अशा प्रकारची प्रॅक्टिस आपण करायची आणि या गोष्टी आपण समजून घ्यायच्या ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याप्रमाणे प्रॅक्टिस करा इतर पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे ग्रामरचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू टिल देन गुड बाय